गेले तीन दिवस मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आज आपण आहोत चिखली आणि आंबेवाडी या गावामध्ये। आज चिखलीचा परिसर मध्ये आपण आहोत। चिखलीमधील बरीच घरे बुडालेले आहेत, बरीच लोक अजून गावामध्येच आहेत, बऱ्याच लोकांचं स्थलांतर झालेलं आहे, जनावरांचं स्थलांतर झालेलं आहे। 2019 साली सुद्धा हीच परिस्थिती आली होती। यावेळेस NDRFचे जे देवदूत होते ते आले होते। आज पण आम्ही NDRFच्या देवदूत बरोबर आहोत। गेल्या वेळेस यशवंत बोराडे म्हणून देवदूत आहेत, त्यांच्याशी आपण जर चर्चा करूया नेमकं काय 2019 आणि 2021 यामध्ये काय फरक आहे। नमस्कार साहेब, 2019 साली सुद्धा तुम्ही आला होता आणि आत्ता 2021 साल आहे, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्ही काम करता, नेमकी काय तुम्हाला वाटतं यात? 2019 जी परिस्थिती होती ती अचानकपणे उद्भवली होती। त्यावेळेला काहीही लोकांना पूर्वकल्पना नसल्या प्रकारे झालं होतं। अचानकपणे पाण्याची लेवल वाढली आणि लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये अडकले होती, त्यामुळे त्यांना लगातार 2-3 दिवस बाहेर सुरक्षितस्थळी काढणं अशा प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं। पण ह्यावेळेला जे आहे प्रशासनाच्या वतीनं पहिल्यापासून लोकांना सतर्कतेचा आदेश दिला गेला आणि त्या सतर्कतेच्या माध्यमातून प्रशासनानं त्यांना अगोदरच बऱ्यापैकी 70-80% लोकांना बाहेर काढलं, त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलेलं आहे। ह्याच्यापासून आता जे पाण्याचं प्रमाण वाढलं त्यानंतर जी जी लोकं अडकली होती त्यांचा आपण कालपासून लगातारपणे बचाव कार्य चालू करत आहोत, त्यांना सुरक्षितस्थळी बाहेर नेऊन त्यांना स्थानांतर करत आहोत। प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना लगातार आवाहन केलं जात आहे की तुम्ही आत्तासुद्धा आपलं घर सोडा आणि बाहेर व्यवस्थित सुरक्षितस्थळी येऊन स्थलांतरित राहा। पण सध्याचं आपण बघितलं की सकाळपासून पाण्याचा जोर थोडासा कमी आलेला आहे, त्यामुळे जी लोकं सुटेबल ठिकाणी सेफ आहेत, जसं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती आहेत, ती लोकं सध्या आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे आता बऱ्यापैकी लोकांचं जी डेंजर झोनमध्ये जे लोकं होती त्यांचं स्थलांतर आटोक्यात आलेलं आहे। अजूनसुद्धा जी जी लोकं अडकले त्यांचे कॉल येत आहेत, त्यांना काढण्याचं बचाव कार्य कंटिन्यू चालूच आहे। 2019 आणि 2021 या दोन्हीमध्ये तुझा पुरामध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, नेमकं कुठली गोष्ट तुम्हाला भावनिक हृदयस्पर्शी अशी वाटली या दोन्ही ह्याच्यामध्ये? भावनिक गोष्ट असं म्हटलं तर ही जी 2-3 जी गावं आहेत नेहमी फ्लड इफेक्टेड होतात, यांना पुराचा खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो, तरी पण लोक एक आम्हाला आश्चर्य वाटतं की लोकांनी एक पूर्वकल्पना प्रशासनाच्या माध्यमातून दिल्यानंतर त्याला सतर्कतेचा आदेशाला एक गांभीर्याने घेऊन लवकर प्रशासनाला मदत करून बाहेर येण्यात मदत करावी।